विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी इयत्ता 6वीचा भूगोल विषयाचा पाठ क्रमांक आहे पृथ्वी वृत्ते या पाठामधील वृत्त जाळी या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. आपण या अगोदर अभ्यास केलेला आहे अक्षवृत्त आणि रेखावृत्त. अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यामुळेच ही वृत्त जाळी तयार होत असते. बघा या ठिकाणी जे आहे हे सगळे जे आहे ते अक्षवृत्ते आहेत. या ठिकाणी अशा जे गोल आहेत ते अक्षवृत्ते आहेत आणि उभ्या ज्या रेषा आहेत ते सर्व रेखावृत्ते आहेत. आणि या रेखावृत्त आणि अक्षवृत्ते यांच्या सहाय्याने ही वृत्त जाळी तयार केली जाते. या वृत्त जाळीचा उपयोग आपल्याला स्थान निश्चितीसाठी निश्चित होत असतो आणि ही बऱ्याच जुन्या काळापासून ही वापरात येणारी ही संकल्पना आहे. याचाच उपयोग करून आज आधुनिक काळामध्येही आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलेही स्थान निश्चिती करायचं असेल तर त्याच्यासाठी विविध पद्धतीने वेगवेगळ्या या ठिकाणी वृत्त जाळीचा उपयोग करून आपल्याला ती माहिती संकलित या ठिकाणी करता येते. भौगोलिक माहिती प्रणाली त्याला GIS असं आपण म्हणतो. आता GIS म्हणजे काय तर जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली. या माहिती प्रणालीचा उपयोग करून कुठलीही जर माहिती आपल्याला घ्यायची असेल तर ती या वृत्त जाळीचा उपयोग करून आपल्याला घेता येते. म्हणजे तिचा उपयोग करून आज आधुनिक काळामध्येही आपण मोठमोठे असे कामं या ठिकाणी आपल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये केली जात आहे. दुसरी एक पद्धत या ठिकाणी वापरली जाते ती GPS पद्धत म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. हिचाही GPS पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी वापर केला जातो. GPS पद्धतीने आपण वेगवेगळ्या ठिकाणचे स्थान निश्चिती करत असतो. त्याच्यावरून आपल्याला कुठल्या ठिकाणी महासागरामध्ये असेल, विविध पर्वतावर असेल, वेगवेगळ्या देशांमध्ये असेल ती घटना आपल्याला या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टममुळे आपल्याला समजू शकते. त्याचबरोबर गुगल मॅप नावाचा एक परत इंटरनेटचा आपण ऍप या ठिकाणी वापरत असतो. या ठिकाणी विविध प्रकारच्या गाड्या चालवत असताना आपण आता या ठिकाणी फोर व्हीलर ज्या नवीन गाड्या आलेल्या आहेत त्या गाड्यांमध्ये GPS ची जी प्रणाली आहे किंवा गुगल मॅपची जी प्रणाली आहे ती गाड्यांमध्ये आतापासून दिलेली आहे. आणि त्या पद्धतीचा वापर करून गाडी चालवताना आपण विविध रस्त्याने जात असताना आपला रस्ता बरोबर आहे का, आपण ज्या दिशेला जाऊ आहोत ते बरोबर आहे का, आपण ज्या ठिकाणी पोहोचणार आहोत त्या ठिकाणापर्यंतचा रस्ता आपल्याला या गुगल मॅपच्या सहाय्याने दाखवता येतो. आणि त्या पद्धतीचा उपयोग करून आज मानवी जीवन जे आहे ते सुकर झालेलं आहे. या पद्धतीने वृत्त जाळीचा उपयोग करून आपण या भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग करून मानवी जीवन जे आहे ते संपन्न झालेलं आहे.